मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचे काम अडवले, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. मराठवाड्यातील सुपर फास्ट घडामोडी दररोज पाहण्यासाठी यूट्यूब वर S7 न्यूज केज असे टाइप करा व याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबा. आमचे प्रतिनिधी दुर्गा लांब यांनी घेतलेला आढावा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुरू असलेल्या कुंभेफळ बनकरांजा ते मुलेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत बनकरांजा गावच्या गावकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले आहे. चांगले काम करा, अन्यथा काम करू देणार नाही असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कुंभेफळ बनकरांजा ते मुलेगाव 13 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी 7,68,00,000 रुपयाचे मंजूर होऊन त्याचे काम चालू झाले होते. कित्येक वर्षाच्या वनवासानंतर या रस्त्याच्या कामाला मंजूर मिळालेली होती. या रस्त्यासाठी गावकऱ्यांना कित्येक उपोषण आंदोलन करावी लागली आहेत आणि त्यानंतरही मंजूर झालेला रस्ता जर निकृष्ट दर्जाचा होत असेल तर रस्त्याचे काम आम्ही होऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. हा रस्ता इस्टिमेट प्रमाणेही होत नसल्याचे या ग्रामस्थांना सांगितले आहे. पाहुयात ग्रामस्थांची काय व्यथा आहे. स्थानिक प्रतिनिधीचंही लक्ष नाही या रस्त्यावरून आणि एकदम बोगस काम व्हायला लागलेले सध्या, त्याच्यामुळं आम्ही रस्ता अडवलेला आहे. डांबर नाही आहे, हाताने रस्ता उभा करतो आहे, त्याच्यामुळं हे अडवण्यात आलेलं आहे. आणि हे स्थानिक प्रतिनिधी सध्या लक्ष नाही आहे, कोणच्या अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे. हे चांगल्या क्वालिटीचं जर काम झालं असतं तर हे ग्रामस्थाच्या वतीने सगळ्याची मागणी आहे आणि सगळ्यांनी येऊन इथं अधिकाऱ्यांनी बघावं की डांबर हाताने उकरतं आहे रस्ता, सगळे दगडं हे निकृष्ट दर्जाचा व्हायला असून त्याच्यावर डांबरही वापरलेलं नाही, हा हाताने उकरतो. त्याच्यावर आम्ही रस्ता अडवलेला आहे, ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी होती चौकशी करतील आणि चांगला रस्त्याचंही देतील त्यावेळेस आम्ही परवानगी देऊ. इकडे कोट्यवधी रुपयाचा खर्च करून रस्त्यांची कामं करत आहे आणि इथं अधिकाऱ्यांच्या आणि काही गुत्तेदारांच्या हलगर्जीपणामुळे अशी बोगस कामं केली जात आहेत आणि हे सगळं जनतेचं आणि रस्त्याची कामं यांनी वाऱ्यावर सोडल्यासारखी कामं चालू आहेत. एकदम निकृष्ट दर्जाचे स्वतःचे खिसे भरण्याचे काम या गुत्तेदारांतर्फे आणि अधिकाऱ्यांतर्फे चालू आहे. तरी सरकारला एवढीच विनंती आहे की रस्त्याची कामं चांगली करण्यासाठी त्याकडे थोडं लक्ष द्यावं. ज्या ग्रामस्थांच्या वतीने हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असं सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच आणि ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून संबंधित कंत्राटदाराला खूप वेळा अनेकदा सांगितलं की काम निकृष्ट दर्जा होते, तरी पण त्यांनी काही गोष्टी ऐकल्या नाहीत. तरी ग्रामस्थांनी ह्या रस्त्याचं काम अडवलेलं आहे.